आंदोलनाची सकारात्मक चर्चेची तयारी असल्याचं कळतंय. आंदोलक कायदा रद्द करण्यावरती आता ठाम आहेत. आज तरी तोडगा निघणार का हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. केंद्र आणि आंदोलक यांच्यामध्ये आज चर्चेची नववी फेरी आहे. याआधी देखील अनेक बैठका झाल्या, अनेक चर्चा झाल्या, मात्र यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाहीये. आज तरी तोडगा निघेल का हाच खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. गेल्या महिनाभरापासून शेतकरी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्याविरोधात हे शेतकरी आक्रमक झालेत, मात्र तरी देखील केंद्र सरकार यांच्या मागण्या मान्य करत नाहीयेत. दिल्लीतल्या शेतकऱ्यांना राज्यातून देखील पाठिंबा मिळतोय. दरम्यान केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये काय मुद्दे वादाचे आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. केंद्राने नवे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी आंदोलकांची आहे. कायदे रद्द होणार नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारनं मांडली आहे. हमी भाव राहतील हे लेखी द्या असं देखील आंदोलकांनी मागणी केली आहे. हमी भाव आणि बाजार समित्या राहणारच असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सध्या चर्चेची नववी फेरी सुरू आहे आणि यामध्ये हे काही महत्वाचे मुद्दे आहेत. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत किसान सभा सरचिटणीस अजित नवले जोडले गेलेले आहेत. अजित सर, काय सांगाल एकूणच, आज तरी तोडगा निघणार का? आज नववी फेरी आहे. 7व्या फेरीच्या वेळी सरकारने असे सुतोवाच केलेलं होतं की आम्ही 2 मागण्या तुमच्या मान्य करतोय आणि जी आधार भावाची मागणी आहे त्याच्याबद्दल आणि कायदे मागे घेण्याबद्दल कशी प्रक्रिया राहील याच्याबद्दल 8व्या फेरीमध्ये चर्चा करू असं सांगून ती बैठक संपलेली होती. मात्र 8व्या फेरीमध्ये सरकारने काहीही नवं पाऊल टाकलं नाही आणि 7व्या फेरीची जी प्रगती होती त्याच्यावरच 8वी फेरी सुद्धा संपलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी एक संशयाचं वातावरण शेतकरी संघटनांमध्ये आहे की सरकार वेळकाढूपणा करतंय. वरून पाऊस सुरू झालेला आहे, थंडी प्रचंड आहे, त्यामुळे शेतकरी कंटाळून निघून जातील, आंदोलनात फूट पडेल, आंदोलनाचा निरस होईल, अशा प्रकारे कदाचित वेळकाढूपणा करत पुढे जाण्याची रणनीती सरकारची आहे. मला वाटतं ही अत्यंत घातक गोष्ट आहे. असं जर झालं आणि शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला तर मात्र कायदा सुव्यवस्थेचे काही प्रश्न हे येत्या काळात निर्माण झाले तर त्याची जबाबदारी दुर्दैवानं सरकारवर राहणार आहे आणि म्हणून आजच्या बैठकीत तरी फार प्रामाणिकपणाने सरकारने तयारी करून चर्चा करणं अपेक्षित आहे. आम्ही आशावादी आहोत की शांततामय मार्गाने प्रश्न सुटेल. जी अजितजी, मात्र या बैठकीमध्ये या चर्चेमध्ये देखील तोडगा निघाला नाही तर पुढे नेमकं काय करणार आहात? यावेळी तोडगा निघाला नाही तर अर्थातच आम्ही आंदोलनाची पुढची रणनीती ठरवलेली आहे, ती जाहीर करण्यात आलेली आहे. 23 तारखेला सबंध देशभर प्रत्येक राज्यांमध्ये राज्यपालांच्या घरावर किंवा राज्यपाल भवनावर ट्रॅक्टर रॅली व्हेकल मोर्चे काढायचे अशा प्रकारची रणनीती ठरलेली आहे आणि 26 तारखेला दिल्लीच्या चारही बाजूनी हजारो ट्रॅक्टरचं किसान संचलन हे ट्रॅक्टरच्या द्वारे होणार आहे आणि जबरदस्त ताकद त्या निमित्ताने शेतकऱ्यांची दिल्लीच्या भोवती जमा होईल आणि त्यातून आंदोलनाचा पुढचा मार्ग हा आखला जाईल अशा प्रकारची घोषणा संघटनांनी केली आहे. आम्ही त्याची तयारी करतो आहोत. जी अजितजी, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. तर एकूणच अजित नवले यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. जरी या बैठकीमध्ये या चर्चेमध्ये तोडगा निघाला नाही तर सरकारला आमची ताकद दाखवून देऊ असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.